नमस्कार मित्रांनो, विद्येविना मती गेली, मतीविना गती, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे. शिक्षणाचं एवढं जास्त महत्त्व सांगून ठेवलेलं आहे, म्हणजे जर आपण शिक्षण नाही घेतलं तर काय अवस्था होते. म्हणजे त्या काळामध्ये शूद्रांची, म्हणजे जे उच्चवर्गीय होते ते सोडून इतरांची अवस्था का वाईट होती, त्याची कारणमीमांसा करत असताना महात्मा फुल्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ते विवेचन केलेलं आहे. आणि परफेक्ट डायग्नोसिस ज्याला म्हणता येईल, ते परफेक्ट डायग्नोसिस महात्मा फुल्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व मी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. शिक्षणाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु शिक्षणाची परिभाषा दिवसेंदिवस बदलत आहे. तुम्ही बघितलं असेल की मागच्या 100-200 वर्षाचा इतिहास जरी तुम्ही बघितला, तरी शिक्षणाचा किती वेगवेगळ्या अँगलनं शिक्षण बदलत गेलं, वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षक बदलत गेलं. आणि आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की हे जे काही शिक्षण आपण शिकतो आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन, हा जो एक शिक्षणाचा नवीनच खेळ आता सुरू झालेला आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की ऑनलाईन शिक्षण सगळ्यात चांगलं, कुणी म्हणतंय की नाही ऑफलाईन शिक्षण चांगलं. पण नेमकं काय चांगलं, ऑनलाईन चांगलं की ऑफलाईन चांगलं, आणि याला खरं कारण, ही चर्चा होण्यासाठीचं खरं कारण काय झालंय, तर कोरोना. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहीत आहे की जसंही कोरोनाचं वातावरण तयार झालं, जसंही कोरोना पसरला सगळीकडे, तसं परदेशातून विद्यार्थी आले, दिल्लीवरून विद्यार्थी आले, मुंबई पुण्यावरून विद्यार्थी आले, जिथं जिथं कुठे विद्यार्थी शिकत होते त्या त्या ठिकाणाहून सगळेच्या सगळे विद्यार्थी आणि अर्थात मजूरसुद्धा, म्हणजे मजूरसुद्धा आले आणि विद्यार्थीसुद्धा आले, सगळे आपापल्या गावी आले. आणि मग एकदम कोरोनाच्या ह्या परिस्थितीमध्ये एकदम सुरुवात झाली. एकदम तो कोरोनाचा जो काही भूकंप झाला, या भूकंपाने ऑनलाईन एज्युकेशन एकदम वर आलेलं आहे. ऑनलाईन एज्युकेशनची सगळे लोक चर्चा करायला लागले. कोणी यूट्यूब बघायला लागलं, कोणी झूम ॲप काढायला लागलं, कोणी गुगल मीट उघडायला लागलं. वेगवेगळ्या पर्यायातून ऑनलाईन एज्युकेशन कशा पद्धतीनं घ्यायचं त्याची चर्चा सुरू झाली. म्हणूनच आज आपण या भागामध्ये आलेलो आहे की ऑनलाईन एज्युकेशन बेस्ट आहे की आपलं ट्रॅडिशनल परंपरागत पद्धतीचं ऑफलाईन एज्युकेशन बेस्ट आहे. जर आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन एज्युकेशनमधला बरोबर फरक समजला तर आपण यातला एक चांगला सुवर्णमध्य काढू शकतो. पण जर हा फरक तुम्हाला कळला नाही तर मग आपण या दोन्हीमध्ये गल्लत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशनचे फायदे आणि तोटे काय काय आहेत, त्याचे प्रोज आणि कॉन्स ज्याला आपण म्हणूया, हे प्रोज आणि कॉन्स आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्या की ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशन हे काही एकमेकाला विरोधी नाही आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, हे वाक्य नीट ऐका, ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशन हे एकमेकाच्या विरोधी अजिबात नाही, उलट ते एकमेकांना पूरक आहे, एकमेकांसाठी ते फायदेशीर आहे. ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑफलाईन एज्युकेशन हे एकदम वेगवेगळेच आहे, विरोधीच आहे, असाच समज आपल्याला खूप साऱ्या लोकांनी पसरवून दिलेला आहे. पण असं अजिबात नाही. परंतु हेही लक्षात ठेवा की ऑफलाईन एज्युकेशन म्हणजे आपलं परंपरागत जे काही शिक्षण आहे त्याची पूर्ण जागा ऑनलाईन एज्युकेशन कधीही घेऊ शकणार नाही. दोन्हीचे आपले आपले फायदे आणि आपापले तोटे आहेत. हे दोन्हीचे फायदे आणि तोटे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ऑनलाईन एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात येतं की ऑनलाईन एज्युकेशनमध्ये वेळ वाचतो. विद्यार्थ्यांचा जाण्यायेण्याचा वेळ वाचतो, त्या ठिकाणी आपण इतर गोष्टींमध्ये जो वेळ देतो तो वेळ वाचतो, आणि खूपसा वेळ वाचतो. म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्ही मुंबई, दिल्ली किंवा वेगवेगळ्या परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठंही न जाता घरी बसून ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकता. हा सगळ्याच्या सगळा वेळ आपला ऑनलाईन एज्युकेशनमध्ये वाचतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ की परंपरागत जी काही आपली शिक्षण पद्धती आहे ती कशा पद्धतीची आहे, त्याचे काय फायदे तोटे आहेत, आणि मग आपण ऑनलाईन पद्धतीचे काय फायदे तोटे आहेत ते पाहूया, आणि नंतर आपण या दोन्हींची तुलना करू आणि त्याचा सुवर्णमध्य मी तुम्हाला सांगितलं तसं सुवर्णमध्य काढू. परंतु मी जे सांगितलं ते नक्की लक्षात ठेवा की आपल्याला दोन्हीपैकी एक असा पर्याय कधीच विचार करायचा नाही आहे, तर आपल्याला दोन्ही एकमेकाला पूरक कसं करता येईल याचा विचार करायचा आहे. आता आपलं जे परंपरागत शिक्षण आहे त्या परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये काय होतं, परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला एकतर काय वेळ खूप जातो, दुसरी महत्त्वाची काय गोष्ट आहे, आपल्याला एका वेळेस एकच गोष्ट आपल्याला शिकता येते. परंपरागत पद्धतीमध्ये आपण एकाच वेळेस दोन तीन वेगवेगळ्या कॉलेजला ॲडमिशन नाही घेऊ शकत,
अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही सोडा, परंतु जनरली असं होत नाही, त्यामुळं ती एक मोठी अडचण आहे. तिसरं असं आहे की परंपरागत पद्धतीमध्ये आपला पैसा खूप जास्त खर्च होतो. परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये अनेकदा आपल्याला स्थानिक मर्यादा येतात. म्हणजे मला जर समजा पुण्यामध्ये राहून शिकायचं आहे तर पुण्यातलं जे काही बेस्ट कॉलेज आहे तेच मला मिळू शकते, म्हणजे क्वालिटीची मर्यादा ऑफलाईनमध्ये येऊ शकतं, परंपरागत पद्धतीमध्ये येऊ शकते. आणि जो पैसा खर्च होतो तो नेमका शिक्षणावर न होता इतर बाकीच्या गोष्टींवर सुद्धा खूप काही पैसा खर्च होतो. म्हणजे राहण्याचा खर्च असेल, जेवणाचा खर्च असेल, जाण्यायेण्याचा खर्च असेल, हे सगळ्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींवर हा खूप सारा खर्च होतो. परंतु ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हा खर्च आपण वाचवू शकतो. ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तसं होत नाही. ऑफलाईन एज्युकेशनचा दुसरा एक महत्त्वाचा तोटा काय झाला आहे की अनेक वर्षांमध्ये शिक्षणामध्ये खूप सारे शिक्षण सम्राट तयार झाले आहे, अनेक लोकांची मक्तेदारी तयार झाली आहे. आणि ह्या मक्तेदारीमुळं काय होतं की क्वालिटी वर येत नाही, दर्जा वर येत नाही, त्यामध्ये हेल्दी जी कॉम्पिटिशन पाहिजे ती हेल्दी कॉम्पिटिशन येत नाही. आणि अर्थातच ऑफलाईन पद्धतीच्या ह्या खूप साऱ्या मर्यादा आहेत. अर्थात ऑफलाईन पद्धतीचे काही फायदे पण आहेत. सर्वात चांगला फायदा हा आहे की ऑफलाईन पद्धतीमध्ये आपल्याला काय होतं की विश्वासार्हता मिळू शकतो. विश्वासार्हता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी ऑनलाईनमध्ये आपल्याला मिळत नाही. ऑनलाईनमध्ये आपला वेळ वाचतो, निश्चितपणे पैसे पण वाचतात. कमी पैशामध्ये ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो, परंतु ऑनलाईन एज्युकेशनमध्ये विश्वासार्हता मिळेल याची खात्री देता येत नाही. कारण काय? कारण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हाला माहीत आहे की खूप सारे गैरप्रकार चालतात. म्हणजे एखाद्या ठिकाणचं सब्जेक्ट मॅटर घ्यायचं, दुसऱ्या ठिकाणचा फोटो घ्यायचा, कॉपी पेस्ट करायचं, काहीतरी एडिटिंग करायचं, वेगवेगळ्या एडिटिंग करून वेगवेगळ्या पद्धतीने खूप सारी फसवणूक चालते. त्यामुळं विश्वासार्हतेची कमी हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीमधला खूप मोठा तोटा आहे. दुसरी एक मर्यादा ऑनलाईनला काय आहे की ऑनलाईन एज्युकेशन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना आपले जे काही डाऊट्स असतात, ज्या शंका असतात, ज्या अडचणी असतात, त्या पाहिजे त्या पद्धतीने क्लिअर चांगल्या पद्धतीने होत नाहीत, क्लिअर होत नाहीत, त्यांना पटकन त्या समजत नाहीत. जरी तुम्हाला ट्युटर अवेलेबल असला तरी त्याला खूप साऱ्या मर्यादा असतात, वेगवेगळ्या मर्यादा असतात. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला आपला जो काही कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, हे अतिशय चांगल्या पद्धतीचं ठेवावं लागतं. डाटा तुम्हाला लागतो. भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे अनेक ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच ठिकाणी रेंज मिळत नाही, इंटरनेट मिळत नाही, त्यामुळे तोही एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे असे ऑनलाईनचे पण खूप सारे फायदे आणि तोटे आहेत, ऑफलाईनचे पण खूप सारे फायदे आणि तोटे आहेत. ऑनलाईनमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला काय करता येते, एकाच वेळेस 2 किंवा 3 वेगवेगळे कोर्स करता येतात. आपल्याला कमी पैशामध्ये शिकणं शक्य होतं. परंतु तोटा काय आहे की परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये ज्या पद्धतीची विश्वासार्हता राहते त्या पद्धतीची विश्वासार्हता ऑनलाईनमध्ये मिळत नाही. आणि ऑफलाईनमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकतो, पाहिजे त्या पद्धतीने त्यांचे डाऊट्स क्लिअर करू शकतो, तसं ऑनलाईनमध्ये होत नाही. बरेचदा ते डाऊट्स क्लिअर करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तुम्हाला माहीत असेल की अन अकॅडमीचा प्लॅटफॉर्म हा स्पर्धा परीक्षेमधला भारतातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा मी एज्युकेटर म्हणून तिथे शिकवतो विद्यार्थ्यांना. आणि ऑफलाईन पद्धतीमध्ये तर मागच्या 20 वर्षामध्ये, म्हणजे सुरुवातीला 10 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून आणि त्यानंतर MPSC UPSC विद्यार्थ्यांना जवळजवळ मागच्या 10 वर्षापासून अगदी स्टेट लेवलच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटपासून स्वतःच्या संस्थेमध्ये सुद्धा मी शिकवत आहे. ह्या दोन्ही ठिकाणी जेव्हा मी विद्यार्थ्यांना भेटतो तेव्हा पुन्हा एक मुख्य फरक लक्षात येतो मला की आपण ज्यावेळेस ऑफलाईन एज्युकेशन घेतलं, तुम्ही विचार करा की तुम्ही जेव्हा शाळामध्ये गेला होता, कॉलेजमध्ये गेला होता, तेव्हा कॉलेजच्या आणि शाळेतल्या सिलेबसच्याच गोष्टी फक्त तुम्ही शिकलात का? अजिबात नाही. सिलेबसच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण शिकलो. अनेक गोष्टी ज्या आहेत, उदाहरणार्थ तुम्ही खेळाच्या मैदानावर जेव्हा गेलात तेव्हा तिथं जो मैत्रीभाव आहे, जो मैत्रीभाव डेव्हलप होतो, म्हणजे जी खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये येते ती ऑनलाईनमध्ये येऊ शकतं का? शक्यच नाही. ऑनलाईनमध्ये ते कधीही येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला शिकवणारा जो वर्ग आहे त्यांच्याबद्दलचं, त्यांच्यामधलं आणि आपल्यामधलं जे नातं तयार होतं, गुरुजनाचं आणि विद्यार्थ्याचं जे नातं तयार होतं, हे ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला आढळणार नाही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतः विचार करा की आपण कित्येक गोष्टी सिलॅबसच्या बाहेरच्या ज्या आहेत त्या ऑफलाईनमध्ये शिकलो. अशा सिलॅबसच्या बाहेरच्या किंवा इतर गोष्टी, सिलॅबसच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी ज्यांचं महत्त्व जीवनामध्ये प्रचंड आहे, प्रचंड प्रमाणात महत्त्व आहे, त्या गोष्टी ऑनलाईनमध्ये सहसा तुम्हाला शिकायला मिळत नाही.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन असा विचार करू नका, तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्हींचा सुवर्णमध्य साधा, दोन्ही गोष्टी एकत्र करा. तुम्ही जेव्हा ऑफलाईन आणि ऑनलाईनचा सुवर्णमध्य साधाल त्यावेळेस तुम्हाला अतिशय उत्कृष्ट शिक्षण घेता येईल, अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला घेता येतं. मग त्यामध्ये आपण चांगला विश्वासार्ह मार्गदर्शक शोधू शकतो, विश्वासार्ह मार्गदर्शकाच्या व्यतिरिक्त आपण त्यामध्ये आपले डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकतो. वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असते ते आपल्याला मिळतं प्रत्यक्ष भेटीमधून आणि आपल्या मीटिंग्समधून, क्लासमधून जे मिळतं ते ऑनलाईनमध्ये मिळेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून ह्या दोन्हींचा उत्तम संगम होणं हे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी दोन्ही ठिकाणी कार्यरत होतो आणि आहे, आणि ह्या दोन्हींचे अतिशय चांगले कोर्सेस आपण ज्ञानज्योतीमध्ये सुद्धा सुरू करतोय. ज्ञानज्योतीच्या माध्यमातूनही आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन असा दोन्हींचा संगम करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षणाची जे काही नवीन पद्धत आहे ती आणतो आहे. परंतु या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आपापलं मत या विषयावर दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, ऑफलाईनमधून तुम्हाला काय फायदे झाले, ऑनलाईनला कसं तुम्ही करायला पाहिजे, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीचा सुवर्णमध्य तुम्ही कशा पद्धतीने साधू शकता, यावर तुमच्यापैकी जे कोणी व्यक्ती यामध्ये सहभागी होईल, अतिशय चांगल्या पद्धतीनं कमेंट करेल, सांगेल, त्या व्यक्तीला निश्चितपणे आपण ज्ञानज्योतीच्या या प्लॅटफॉर्मवर आणूया. या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना सन्मानित करू, त्यांना बक्षीस देऊ. मग तुम्ही किती वर्षाचे आहात, तुमचं वय काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुमचे विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही नेहमीच विचारांचं स्वागत करतो. त्यामुळं जर तुम्ही थोडा विचार करा, थोड्या अंतर्मुख व्हा की ऑनलाईन आणि ऑफलाईन आपल्याला काय वाटतं, आपल्या ऑनलाईन ऑफलाईनचे आपले काय अनुभव आहेत, आणि ऑनलाईन गरजेचं आहे का, ते कशा पद्धतीनं कितपत आपण आपल्या याच्यात सामावून घेतलं पाहिजे, या पद्धतीवर तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही बोला, तुम्ही कमेंट करा. या व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट करा. जो सगळ्यात जास्त चांगला कमेंट करेल त्याला आपण निश्चितपणे इथं आणू, त्याच्यासोबत चर्चा करू, त्याला सन्मानित करूया. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन या भानगडीत न पडता ऑफलाईनला ऑनलाईनची जोड देऊन चांगलं एज्युकेशन आपल्याला घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीनं ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी सुद्धा पुढे जाणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक शेवटची विनंती करतो की जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम ह्या तीनही ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही भेट द्या, आपल्या पेजला भेट द्या, त्या ठिकाणी शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन विषयीची ही काही जी जागृती आहे ती आणायसाठी मदत करा. थँक्यू, धन्यवाद.